मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव खेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेलो नाही, आयुष्यात मानणार नाही. सगळ्या स्वैरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची, त्यावेळेस घेतलेली नाही. ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार आहेत. तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता. तुम्ही किती गोगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता, किती आंदोलक तुम्ही संपिलेत हे सगळं माहिती आहे मला. इथं त्या आंदोलनाला करोडो मराठ्यांचा हातभार आहे, करोडो मराठ्यांचा. कोणी पाडद्याच्या मागं नाही, पाडद्याच्या पुढं नाही, सगळे मराठे यांचे सगळ्यांचे हात या आंदोलनाच्या पाठीमागे मागे. मीच करतो, मी करत होतो, ते चांगलं होतं, मी आहे म्हणूनच व्यवस्थित चाललं होतं, असं करून उगच काहीतरी समाजात गैरसमज पसरून पुन्हा पुन्हा समाजाच्या वाट्याला येईल. आणि मी काही शब्दाचा अर्थ काढते वेगळे, मी एक प्रकोडलो नाही का, त्याचे अर्थ वेगळे काढते काही नाही. तोच प्रश्न मला विचारायचा, तुम्ही एकटा पडलो काल बोलले, काही मराठा मोठ्या नेत्यांची तुम्हाला संपर्क झाला असं कळालं का? तुम्ही एकटे समजून नका आमचं सगळं नाव न सांगता. मराठ्यांचे नेते आता पूर्ण करायला लागलेत, आम्ही सोबत येतं म्हणायला लागलेत. पण ते माझा म्हणण्याचा उद्देश आधी सांगतो. मी 20-22 वर्षापूर्वी एकटा होतो, समाजासाठी लढत होतो. आज सगळा समाज एका बाजूने आणि याला करोडो मराठ्यांचे हाते एकटा, याचा अर्थ असा की सगळ्या पक्षातला ओबीसी नेता एक वाटतो. मग नेते माझ्या पाठीशी नाही किंवा माझ्या समाजाच्या नाही म्हणून एकटा पडलोय. एकट्याचा अर्थ असा नाही की ह्यो गेला इकडं, त्यो गेला तिकडं, कोण कशासाठी गेलेला आहे, काय गेलेला आहे, कोण बाजूला कसा गेलाय, मग ते आम्हाला करायला लावू नका. समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार शब्द ऐकून घ्यायचे असतील आणि सोडून बी द्यायचे असतील. एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं. मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण घाण बोललेले. आपले सुद्धा हे त्यांनाही माहिती आहे घाण घाण बोललेले आहेत, वेगळं वेगळं बोललेले आहेत, तरी मी म्हणायचं सोडून दे रे, आपल्याला समाजाचं काम करायचं. तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्या तर बोलले, काय फरक पडतो. समाजाचा लढा मोठा आहे, द्यायचं सोडूनच चालायचं पुढं, द्यायचं सोडूनच चालायचं पुढं. झाला पण तो जातीसाठी पचू, माझा किती झाला आहे, मी पचिला समाजासाठी, संकट पचिले. आज लय मोठं संकट घोंगावतंय तरीही पचवलं मी. मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर दे जायचं सोडून मोठ्या मनाने. झाला आपण तरी जातीसाठी पचवायचं म्हणतो मी, तुमच्यासाठी नाही म्हणत, तुम्ही नाही पचवू शकत, पण जातीसाठी पचवायचं ह्या भूमिकेत राहायचं. कारण मीही राहिलो, माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसींचे सगळे नेते एक झाले, मी एकटा पडलोय, मराठ्यांचे नेते काय करतात, याचा अर्थ असा नव्हता की ह्यो गेला आणि त्यो गेला म्हणून. इथं करोडो समाज एकीकडून आहे, समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो. आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून, ते नेत्याला उद्देशून होतं मराठ्यांचे. एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी, हे मी ठासून सांगतो. ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं, ठासून सांगतो. तुमचे जसे पाळण्यातल्यापासून मथऱ्यापासून जागे झालेत, तसे मये बी पाळण्यातल्यापासून मथऱ्यापर्यंत जागे झालेत. मी एकटा बी राहिलो तरी लढणार. तुम्ही कशा पुण्याशीने विचारताय काय ते सगळ्याला कळत. ते खाक्यांच्या बाबतीतचा प्रश्न आहे. ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे जरांगे म्हणतायत की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत, आणि ज्यावेळेस मोठं मोर्चे काढले ते त्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव खेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेलं नाही, आयुष्यात मानणार नाही. त्यामुळं कोणाला मी उत्तर द्यायला शकत नाही, कारण विरोधक मानत नाही म्हणून तेवढा येईल त्याला मी मात्र सोडत नाही. बाकीच्यांना नाही, कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतंय. दलित बांधवाला दलितांचं कळतंय, मराठ्यांनाही कळतंय, मुस्लिमांनाही कळतंय, धनगर बांधवांना सामान्याला कळतंय. लोक हुशार आहेत, एकत्र आहेत, राहणार आहेत, लढणार आहेत, आणि पुढचाही धमका धमाका होणार, पुढचा पण धमाका होणार. धमाका म्हणजे नेमकं काय शरण 13 तारीख आल्यावर आता शंभूराजी देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे. आमच्या मागणी परंपरा पाहिजे, खोट्या बातम्या पसरायच्या नाही. सगळ्या स्वैरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची, त्यावेळेस घेतलेली नाही. ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार आहेत. अभकड करून घ्यायची ती ठरलेली, ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही. तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पसरू तर मग मराठा समाज बाजू देईल. मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला फसवलं हो, कारण मी प्रामाणिक काम करतो.
आणि परत जर ती ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागणी आहेतच ना. असं काय जरी तुम्ही सगळ्या स्वैराची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या 10 महिन्यापासून पक्क्या. हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय, सातारा संस्थांचं करायचंय, पश्चिम महाराष्ट्र सगळा येतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं करायचंय आणि 1967 आरक्षण दिलेलं आहे. 180 जातीला त्यावेळेस कुणबीला कुणबी त्याच्यामध्ये 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एक वळचा जे आर काढायचा शासन निर्णय घ्यायचा फक्त मराठा आणि कुणबी एकच. या मागण्या आहेतच ना, तिच्यात फसलं तर या तीन आहेतच. सुट्टी नाही सरकारला, किती येड्यात काढा तुम्ही आम्हाला, पहिल्या दिवसापासून आहेत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत. काही अडचण नाही, आम्ही बदललो नाही, मागण्या वाढल्या नाही, शेपूट वाढलं नाही, काय नाही काय नाही काय नाही. जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहिती आहेत आणि कोणालाच माहित नसलं तर मीडियाच्या बांधाजवळ या पाडे चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम राहता सगळ्या स्वैरींची दिली आता झालं तुमचं ते नसतं जमत. हा झालं तुमचं मागण्या 7-8-9 त्या सगळ्या तुम्ही म्हणता एक झाली सगळ्या स्वैरीची होती सगळ्या स्वैरीची होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं ती तरी मराठा आणि कुणबी एकच आहे कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं ही पहिल्यापासूनची मागणी. तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मीडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाही एक फसलं तरी आम्ही दुसरी ठेवलेलीच आहे आम्हाला माहित होतो एखाद नसतो का कसं तरी जाणार होता कसा सौदा असतो त्याला माहिती आपल्या लिहिली साधारण द्यायचं पण ते कधी साधारण सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्क 20 म्हणलं की 20-17 होत नसतो मग ते पक्का माहिती म्हणून ते आधीच सांगत असतो 50 तुडी 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 ते 20 होत आहे. आता आम्हाला माहित होतं तुम्ही फसवे सरकारी 70 वर्षापासून फसवे सरकारी चालली म्हणून आम्ही ह्या सगळंच ठेवले मराठा कुणबी एक हे हैदराबादचं गॅजे आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखाच आहे ते तिकडे शेती करतो आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाटगे आणि तिकडे का समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुलेले तुम्ही किती चॅप्टर आहेत ना मला माहित होतं आधीच तुम्ही किती गोगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपिलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपिलेत किती खोटं बोलून संपिलेत एकदा सगळे मंत्री आमदार एकूण होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही अमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करतात मागं सरकीता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती तीच होती आमची ती व्याख्या नाही आहे पहिल्यापासून सांगतोत आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबजावणी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे ह्या मागण्या पाहिजे त्या सुद्धा पाहिजे तुम्ही एकाच फसिल का आमची दुसरी आहेच ना तुम्ही किती चॅप्टर आहे आम्हाला माहित आहे तुम्हाला माहित होता मग तुम्ही ह्या ह्यो गेम टाकणार आहे ह्यो डॉट टाकणार आहे आम्हाला पक्क माहित होतं शेवटी मराठाच यशस्वी झाला 2-4 मागण्या सगळंच ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी शाळेतल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला खुशील तरी 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवले तर आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवून आलो मराठा संघ नका डाव टाकू हो मराठा संघ डाव टाकणं एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असं तरी आम्ही 3-4 ठेवल्याच आम्हाला माहित होतं ही एक फशी केलं मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आम्ही 10 एकर शेती असली ना त्यातले 8 एकर पेरतो 2 एकर कोरीत होत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टायमाला ते पेरायचं त्याच्यात आवत आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक कोरट होतो कारण त्याच्यात आम्हाला ज्वारी पेरायची असते ज्वारी लिहि ती मग त्याचं एक पीक घेतलं आम्हाला माहित आहे कोणते कोणते डाव टाकायचे आम्ही शेतकरी मराठी आणि ओरिंद जातवान क्षेत्रीय मराठी सुद्धा आहे आम्हाला माहित होतं तुम्ही आम्हाला फसणार आहे म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवलेले तुम्ही सगळ्या स्वयरात फसिल तरी मराठा आणि गुजबी एक ही मागणी पहिल्यापासून हैदराबादची गॅजेटची सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही छोटी सगळ्या स्वैरींची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फसिल म्हणून ही पण पहिल्यापासून अचानक मागणी नाही केली अचानक म्हणणार तुम्ही म्हणता तुमची केली तरी अचानक काय आणली आता अचानक नाही तुमचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो टायमाला टेन्शन घेऊ नका तुम्ही